नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती आपले जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्टचा हवामान अंदाज पाहणार आहोत। 24 ऑगस्टपासून स्थानिक स्वरूप ढग निर्मितीतून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढणार आहे। 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान ठराविक भागातच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी चिंता करू नये, स्थानिक ढगनिर्मितीतून पाऊस पडून आपल्या पिकास जीवदान मिळणार आहे। 24 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, पंढरपूर, तुळजापूर, जत, वाशिम, हिंगोली, लोणार, पुसद, कारंजा, अकोला, शिल्लोड येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इतरत्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान दररोज पडणार आहे। 25 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, सोलापूर, अकलूज, पंढरपूर, तुळजापूर, जत, वाशिम, हिंगोली, करमाळा, इंदापूर, बार्शी येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इतरत्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। 26 ऑगस्ट रोजी सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, करमाळा, बार्शी, इंदापूर, कैज, बीड, लातूर, अहमदनगर, नांदेड येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उस्मानाबाद येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इतरत्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। 27 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, करमाळा, पेठ, माजलगाव, कैज, बीड, परळी येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। धाराशिव येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इतरत्र रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। 28 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, जत, विटा, अकलूज, इंदापूर येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इतरत्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा पाऊस दुपारनंतर जोर धरण्याची शक्यता आहे आणि रात्रीही जोर धरण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी चिंता करू नये, 24 ते 28 ऑगस्ट या दरम्यान चांगला पाऊस होईल आणि आपल्या पिकास जीवनदान मिळेल। तसेच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की 24 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान चांगला पाऊस होऊन सर्व शेतकऱ्यांची पिके वाचतील, ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया। धन्यवाद मित्रांनो।